In session 7, we discuss some more problems on increasing and decreasing function. We know for increasing function, derivative is positive. For decreasing function, derivative is negative. In last session, last problem is of strictly increasing cha hota. Okay? Ya session madhe aplyala problem baghaycha ahe strictly decreasing function cha. ओके मग हे तुमचं दिलेलं फंक्शन आहे. ओके व्हाट वी डू राईट गिवन फंक्शन ॲज इट इज एक्स क्यूब मायनस 9x² प्लस 24x प्लस 12. ओके ॲप्लिकेशन आपण बघतो आहोत. मग याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे इन्क्रीजिंग डिक्रीजिंगसाठी दोन्हीपैकी कुठलंही असेल तरी किंवा कधी कधी एकाच फंक्शनमध्ये दोन्ही पण दाखवता येतात डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके मग एफ ऑफ एक्सचा डेरिवेटिव एफ डॅश ऑफ एक्स एक्स क्यूबचा डेरिवेटिव 3x² मायनस 9 × 2 18x प्लस 24x 1 नो नीड ऑफ रायटिंग 24 × 1 प्लस 12 0. ओके व्हॉट इज कॉमन टू धीस 3 इज कॉमन टू धीस वी गॉट x² मायनस यस 3 × 8 = 24. Am I correct? This is a quadratic equation and its factors are 4 2s. Both term have negative sign because last term contains positives. x - 2. Okay. For decreasing function, am I correct? -4 - 2 product 8 and -4 - 2 sum -6. Okay. Then for in decreasing function, for decreasing function, what happens? F dash x must be negative. Ko kasa ahe? Negative asto, less than 0 asto. Okay? Yacha artha kon? That is, manjech kon? 3 × x - 4, x - 4 less than negative. Means, 3 तर नॉन झिरो आहे म्हणजेच कोण राहिलं x - 2 x - 4 लेस दॅन 0. एम आय करेक्ट? आता दोघांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह कधी येईल? कधी येईल? पॉसिबल इफ काय येईल? वन ऑफ देम इज पॉझिटिव्ह अँड अदर इज निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह असेल तर x - 2 हा पॉझिटिव्ह असेल आणि x - 4 निगेटिव्ह असेल तर आर x - 2 निगेटिव्ह येईल अँड x - 4 पॉझिटिव्ह असेल तर. एम आय करेक्ट? सी टुवर्ड्स दिस स्टेप. बघा बरं बरोबर आहे का? x - 2 बघा जर पहिला पॉझिटिव्ह आला तर दुसरा निगेटिव्ह येईल. ओके पहिला पॉझिटिव्ह आला तर सेकंड निगेटिव्ह येईल आणि पहिला निगेटिव्ह आला तर दुसरा पॉझिटिव्ह येईल. एम आय करेक्ट? और हा थोडासा इकडे घेतो आहे आपण. पॉसिबल इफ x - 2 > 0 अँड x - 4 < 0 और x - 2 जर निगेटिव्ह आला तर x - 4 कसा येईल? पॉझिटिव्ह येईल. अँड देअर फॉर दिस इम्प्लाईज 2 जर ॲड केला दोन्ही बाजूला तर x > 2 अँड x < 4 और x < 2 अँड x > 4 फक्त शिफ्ट केला टर्म. ओके मग दॅट इज दिस इम्प्लाईज 2 < x < 4. बघा x > 2 हा तुमचा 2 आहे. x > 2 आणि < 4 म्हणजे x कुठं आहे? या दोघांच्यामध्ये आहे. किंवा आर x < 2 आर x > 2 अँड x > 4 इकडचा पार्ट आहे. आता पहिल्यांदा याच्यात चेक करू. मग हा पार्टमध्ये केस फर्स्ट
for any point between 2 to 4, 2 ते 4च्या मध्ये कोणताही पॉइंट घेऊ घेतला ax equal to 3, मग डेरिव्हेटिव्ह मध्ये किंमत टाकून द्या, f dash 3 2 ते 4च्या मध्ये एक पॉइंट घेतला आणि मग बघा f dash 3 काय, 3 into 3 minus 4 minus 1, 3 minus 2, 1, answer काय आला, निगेटिव आला, याचा अर्थ फंक्शन कसं आहे, निगेटिव आला याचा अर्थ फंक्शन इज डिक्रीजिंग, कुठं आहे डिक्रीजिंग, इन 2 टू 4, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग इन द इंटरवल 2 टू 4. मग आता याचा विचार करूया, बघा याचा जर तुम्ही थोडासा ग्राफ काढला तर खूप सोपा पार्ट आहे. हा तुमचा इंटरवल आहे 2 टू 4, याच्यामध्ये कोणत्याही पॉईंटला आन्सर निगेटिव्ह. आता दुसऱ्या केसचा विचार करू, एक्स ग्रेटर दॅन 2, केस सेकंड, फॉर एक्स लेस दॅन 2, म्हणजेच दॅट इज एक्स इक्वल टू 1, बघा एफ डॅश 1 काय, 3 इंटू 1 मायनस 4 मायनस 3, 1 मायनस 2 मायनस 1, आन्सर काय आलं, निगेटिव्ह आलं, पॉझिटिव्ह आन्सर आलं. 9 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे, याचा अर्थ याच्या इकडे पण डेरिव्हेटिव्ह कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. सिमिलरली फॉर एक्स ग्रेटर दॅन 4, से ॲट एक्स इक्वल टू 5, एफ डॅश 5, बघा 5 मायनस 4 1, 5 मायनस 2 3, अगेन 9, अगेन आन्सर कसा आला, पॉझिटिव्ह आला. इकडे पण पॉझिटिव्ह आहे, इकडे पण पॉझिटिव्ह आहे. हा प्रॉब्लेम जर कंबाईन विचारला असता तर काय म्हटलं असतो आपण, याच्या लेफ्टला जा, फंक्शन इन्क्रीजिंग आहे, इकडे पण फंक्शन इन्क्रीजिंग आहे, पण दोघांच्यामध्ये फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे. का तर डेरिव्हेटिव्हची किंमत निगेटिव्ह येते, म्हणून डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतो, अँड देअरफॉर गिवन फंक्शन इज, आणि मग म्हणायचं ठरेल तर काय होईल, अँड देअरफॉर गिवन फंक्शन, सगळ्या केसेस आपण डिस्कस केल्या, गिवन फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग ऑन द इंटरवल 2 टू 4, याच्यामध्ये स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, अदरवाईज इट इज इन्क्रीजिंग. ओके, तर असा हा प्रॉब्लेम. बघा मिक्स प्रॉब्लेम, मागच्या प्रॉब्लेमला पण मी तुम्हाला म्हटलं होतं की एकाच याच्यात दोन्ही विचारले तरी चालतात. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, म्हणजे इन्क्रीजिंग कुठं असेल, कुठल्या इंटरवलमध्ये असेल, आणि डिक्रीजिंग कुठल्या इंटरवलमध्ये असेल. ओके, मग त्याच्यासाठी काय करतो आपण, दिलेलं फंक्शन पुन्हा घेतो, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, मग याचं डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, अँड देअरफॉर कोणता रूल वापरणार, एफ डॅश एक्स इक्वल टू यू अपॉन व्ही रूल. कोणता रूल वापरणार आपण याला, यू अपॉन व्ही रूल. काय आहे मग तो रूल, डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर म्हणजे व्ही, व्ही कोण आहे, हा आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 मायनस रिव्हर्स पार्ट एक्स कॉन्स्टंट. आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 1चा 0, अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. हा कोणता रूल आहे, यू अपॉन व्ही रूल आहे, त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. ओके, यू अपॉन व्ही रूल. मग सिम्प्लिफाय करूया, एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 ॲज इट इज मायनस 2x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, अँड दॅट इज इक्वल टू एक्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. एम आय करेक्ट,
काहीच नाही, एकदम सिम्पल पार्ट आहे, सिम्प्लिफिकेशन. याचे दोन फॅक्टर्स पडतात, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, वन मायनस एक्स, वन प्लस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर. एम आय करेक्ट? दोन्हीपैकी एक कोणतेही घ्या. फॉर इन्क्रीजिंग फंक्शन, फॉर इन्क्रीजिंग फंक्शन एफ डॅश एक्स कसा पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजेच कोण पॉझिटिव्ह? एफ डॅश एक्स काय आहे? वन मायनस एक्स, वन प्लस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वनचा स्क्वेअर कसा पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. हा इकडे गेला म्हणजेच कोण? वन मायनस एक्स, वन प्लस एक्स कसा पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. ॲड दोन्हीकडे याने मल्टिपल केला तर ओके. मग आता हा कधी पॉझिटिव्ह येईल? कधी पॉझिटिव्ह येईल? दोघांचा प्रॉडक्ट कधी पॉझिटिव्ह येतो? पॉसिबल इफ बोथ आर पॉझिटिव्ह. हा पण कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. हा पण कसा आहे? पॉझिटिव्ह. ऑर बोथ आर निगेटिव्ह. दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह. निगेटिव्ह दाखवणं म्हणजे काय? लेस दॅन झिरो. पॉझिटिव्ह दाखवणं म्हणजे ग्रेटर दॅन झिरो. याच्यावरनं जर शिफ्टिंग केलं आपण तर काय होईल? वन ग्रेटर दॅन एक्स अँड एक्स ग्रेटर दॅन मायनस वन. एम आय करेक्ट? निगेटिव्ह शिफ्ट केलं, इथं वन शिफ्ट केला. ऑर वन लेस दॅन एक्स अँड एक्स लेस दॅन मायनस वन. बरोबर आहे का? एक्स शिफ्ट केला, वन लेस दॅन एक्स अँड एक्स लेस दॅन मायनस वन. आता इंटरवल काय आला आहे बघा तुमचा? हा तुमचा इंटरवल आहे. सपोज हिअर मायनस वन, हिअर वन. हा इंटरवल आला, हा तुमचा पार्ट आला. पहिल्याचं मीनिंग वन, एक्स लेस दॅन वन, एक्स लेस दॅन वन आणि एक्स ग्रेटर दॅन वन, याचाच अर्थ काय आहे माहिती आहे? मायनस वन लेस दॅन एक्स लेस दॅन वन. बघा, मायनस वन लेस दॅन एक्स लेस दॅन वन. ऑर दुसरा कंडिशन, एक्स ग्रेटर दॅन वन, एक्स ग्रेटर दॅन वन अँड एक्स लेस दॅन मायनस वन. एक्स ग्रेटर दॅन वन अँड एक्स लेस दॅन मायनस वन. हे दोन्ही जर कंबाईन केलं तर तुमची काय मिळाली? ही पूर्ण रिअल लाईन मिळाली. आपल्या रिअल लाईनमध्ये काय शोधायचं आहे? हे फंक्शन इन्क्रीजिंग कुठं आहे आणि डिक्रीजिंग कुठं आहे. मग एक एक केस घेऊया. केस फर्स्ट, आय फिनिश दिस पार्ट. बघूया, एफ डॅश एक्स आपल्याला लागणार आहे. हा पार्ट लागणार आहे आपल्याला. ओके, हा एफ डॅश एक्स आहे. याला वाटल्यास एक नंबर देऊन ठेवू आपण. एफ डॅश एक्स इक्वल टू केस फर्स्ट, फॉर एनी पॉइंट बिटवीन मायनस वन टू प्लस वन, मायनस वन टू प्लस वन. याच्यामध्ये कुठलाही पॉईंट घ्या. म्हणजेच आपण काय घेऊ? दोघांच्यामध्ये समजा आपण काय घेतला? झिरो घेतला. फ्रॅक्शन घेतला तरी पण चालतो, झिरो घेतला तर हे फंक्शन काय तयार होईल? एफ डॅश झिरो इक्वल टू वन मायनस झिरो इंटू वन प्लस झिरो अपॉन झिरोचा स्क्वेअर प्लस वनचा स्क्वेअर अँड युअर अँसर इज वन अँड वन इज अ पॉझिटिव्ह नंबर. याचा अर्थ फंक्शन कसं आहे? अँड देअरफॉर फंक्शन इज स्ट्रिक्टली, फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग ऑन कोण? मायनस वन टू प्लस वन. एम आय करेक्ट का? ॲन्सर काय आलं? पॉझिटिव्ह आलं. ओके, आता उरलेल्या दोन केसेस एकत्र करतो. फॉर एक्स लेस दॅन मायनस वन,
एक्स लेस दैन माइनस वन म्हणजेच मायनस वन पेक्षा एक लहान नंबर घेऊ. इकडे मायनस वन पेक्षा लहान काय आहे, मायनस टू घेऊ. हा मायनस वन पेक्षा लहान आहे, मग बघा त्याचा डेरिव्हेटिव्ह. एफ डॅश मायनस टू इक्वल टू वन मायनस मायनस टू थ्री, वन मायनस टू मायनस वन अपॉन मायनस टूचा स्क्वेअर फोर प्लस वन फायूचा स्क्वेअर 25 मायनस थ्री अपॉन 25. आणि हे आन्सर कसं आहे, निगेटिव्ह आहे. याचा अर्थ फंक्शन कसं आहे, याचा अर्थ फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे. फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे. आल्सो सिमिलरली फॉर एक्स ग्रेटर दॅन वन, एक्स ग्रेटर दॅन वन समजा आपण घेऊ, दॅट इज ॲट एक्स इक्वल टू समजा थ्री घ्या, ग्रेटर दॅन वन आहे. मग एफ डॅश थ्री इक्वल टू जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं थ्री टाकून देऊ आणि बघा काय येतं तुमचं आन्सर, विच इज इक्वल टू वन मायनस थ्री मायनस टू इंटू फोर अपॉन हंड्रेड अँड दॅट इज मायनस एट अपॉन हंड्रेड. इट इज अगेन फंक्शन कसं आहे, निगेटिव्ह आहे. याचा अर्थ काय आहे, अँड देअर फॉर फंक्शन इज डिक्रीजिंग. कधी, फॉर एक्स ग्रेटर दॅन वन आल्सो. आणि म्हणून तुमचं दुसऱ्या प्रॉब्लेमचं आन्सर आहे फंक्शन इज, एकाच प्रॉब्लेममध्ये दोन क्वेश्चन होते, फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग ऑन इफ एक्स लेस दॅन मायनस वन ऑर एक्स ग्रेटर दॅन वन. असं जर असेल तर इन्क्रीजिंग आणि दोघांच्या मध्ये असेल तर फंक्शन डिक्रीजिंग. एकाच प्रॉब्लेममध्ये दोनही कन्सेप्ट. ओके, तीन प्रॉब्लेम घेतले, ह्याच प्रकारे उरलेले प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येतील. बघा बघा बरं, या प्रॉब्लेममध्ये काही डिफिकल्टी वाटते का? बघा एक थोडंसं वेगळं, याच्यात आन्सर पण देऊन टाकले आहेत. शो दॅट द फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू थ्री एक्स प्लस वन अपॉन थ्री एक्स इज इन्क्रीजिंग इन द इंटरवल वन अपॉन थ्री वन अँड डिक्रीजिंग इन द इंटरवल वन अपॉन नाईन कॉमा वन अपॉन थ्री. याच्यात इन्क्रीजिंग आहे तर याच्यात डिक्रीजिंग आहे. ओके, चेक करायचं आहे आपल्याला फक्त. मग एफ ऑफ एक्स इक्वल टू थ्री एक्स प्लस वन अपॉन थ्री एक्स. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअर फॉर याचा डेरिवेटिव्ह काय येईल, एफ डॅश एक्स थ्री एक्सचा डेरिवेटिव्ह थ्री इंटू एक्सचा वन. वन अपॉन एक्सचा डेरिवेटिव्ह काय येतो माहिती आहे ना, वन अपॉन एक्स स्क्वेअर इंटू एक्स ऐवजी कोण आहे, थ्री एक्स आहे, थ्री एक्सचा पुन्हा थ्री. बरोबर आहे का? नसेल तर आणखी एक कन्सेप्ट आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. नाईन एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन थ्री एक्स हा सगळ्यात बेटर वे, यू अपॉन व्ही रूल वापरून टाका. मग थ्री एक्स कॉन्स्टंट इंटू नाईन एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह एटीन एक्स कॉन्स्टंटचा झिरो मायनस नाईन एक्स स्क्वेअर प्लस वन कॉन्स्टंट आणि थ्री एक्सचा डेरिवेटिव्ह थ्री अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर, डिनॉमिनेटर स्क्वेअर थ्री एक्सचा स्क्वेअर नाईन एक्स स्क्वेअर. ओके, दॅट इज इक्वल टू अठरा त्रिक ट्वेंटी किती फिफ्टी फोर एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी सेवन एक्स स्क्वेअर प्लस मायनस मायनस थ्री अपॉन नाईन एक्स स्क्वेअर. ओके, दॅट इज ट्वेंटी सेवन एक्स स्क्वेअर मायनस थ्री. फिफ्टी फोरमधनं ट्वेंटी सेवन गेले अपॉन नाईन एक्स स्क्वेअर. थ्री कॉमन घेऊन डिवाइड करा, थ्रीने डिवाइड केला तर किती नाईन एक्स स्क्वेअर मायनस वन, एम आय करेक्ट, अपॉन
3x² / 3 काय केलं माहिती आहे ना, 3 कॉमन घेतलं आणि कट केलं. ह्याचे दोन फॅक्टर्स पडतात, कोणते, 3x - 1 आणि 3x + 1 अपॉन 3x². ओके, मग आता एक एक घेऊया आपण. फॉर इंटरवल घेऊ आपण पहिला, फॉर 1/3, 1 या इंटरवलमध्ये कोणताही एक पॉईंट घ्या. हा झाला तुमचा f'x झाला. ओके, बघा काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, 9x² + 1/3x, यू अपॉन झिरोला पडला, हा कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह 18x + 0, नंतर हा कॉन्स्टंट, 3x डिरेक्टिव्ह 9 3 27, 18 3 54, 54 - 27 गेला, पुन्हा 9 राहिला. ओके, 27 राहिले, 27 3 कॉमन घेतला, 9 3 27, 3 1 3 आणि इथला 3 कॅन्सल केला, हा पार्ट राहिला. याचे दोन फॅक्टर्स तुमच्या समोर आहे. ओके, फॉर मग आता आपल्याला काय सांगितलं, हे फंक्शन याच्यावरती इन्क्रीजिंग आहे आणि याच्यावरती डिक्रीजिंग आहे. मग हा तुमचा इंटरवल आहे, बघा हा इथं समजा 0 आहे, तर हा आहे 1/3, हा आहे 2/3, हा आहे 1/9, हा 2/9, 3/9 म्हणजेच 3/9 म्हणजेच 3 1s 3 3, 1/3 हा 5/9, बघा 6/9, 7/9 आणि हा झाला तुमचा 8/9 आणि मग आला हा 1. ओके, हा तुमचा इंटरवल येईल. समजा आता 1/3 इथून तर 1 पर्यंत, समजा आपल्याला हा 1 पाहिजे आहे, समजा इथं आपला आहे 1. ओके, 1/3 to 1 मध्ये कोणताही एक पॉइंट घ्या. ओके, 6/9 म्हणजेच किती होईल, 2/3, कोणताही एक पॉईंट घ्या. मग कोणता पॉईंट घेता 1/3 आणि याच्या पुढे समजा हा घेतला 5/9, मग टाका किंमत, f'5/9 = 3 × 5, 15/9 - 1, 15/9 + 1/3 × 5/9 चा स्क्वेअर या फंक्शनची किंमत काय आहे, दॅट इज इक्वल टू 15 - 9 किती, 15 - 9 6/9 × 15 + 9 24/9 whole/3 × 25/81, this 9 and this 81 कॅन्सल, 3 1s 3 2s किती, 48/25 अँड इट इज अ पॉझिटिव्ह. अँसर कसं आलं, पॉझिटिव्ह आलं, प्लस आलं, याचा अर्थ फंक्शन कसं आहे, फंक्शन इज इन्क्रीजिंग आहे. कुठं, ऑन 1/3, 1 या इंटरवलवरती कोणताही पॉईंट घेतला, कोणताही घेऊ शकता तुम्ही. ओके, इथं पर आपण 8/9 पण घेऊ शकता तुम्ही, त्या पॉईंटला फंक्शन कसं येईल, इन्क्रीजिंग होईल. ओके, सिमिलरली फॉर केस सेकंड, आता दुसऱ्या केसचा विचार करूया आपण. फॉर 1/3, 1/9 आणि 1/3, 1/9 आणि 1/3 ह्या इंटरवलमध्ये, एवढ्या इंटरवलमध्ये आपण एक पॉईंट घेऊ. मग फॉर x = समजा 2/9 घेतला, तर f'(2/9)ची किंमत काय येईल, मग 3 × 2 6/9 - 1 6/9 + 1 3 × 2/9 स्क्वेअर अँड कॅल्क्युलेट, 9 6 - 9 गेला,
माइनस 3 अपॉन 9 प्लस 15 अपॉन 9 अपॉन 3 इंटू 4 अपॉन 81 अगेन कैंसल्ड, 3 आल्सो कैंसल्ड, यू गॉट माइनस 15 अपॉन 4 एंड दैट इज निगेटिव। जी वैल्यू आली डेरिवेटिव ची ती निगेटिव आली, याचा अर्थ फंक्शन कस आहे, देअरफॉर फंक्शन इज डिक्रीजिंग। कुठे घेतला होता तो पॉइंट, कुठे घेतला होता, 1/9 आणि 1/3 मध्ये घेतला होता, आणि असा हा प्रॉब्लेम। ओके, काही शंका, याचा उपयोग करून तुम्ही एक्झरसाइज मधले उरलेले प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकता।